शेतकरी बंधू नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण केशर आंबा लागवड, त्याचबरोबर त्याचं अंतर, त्यानंतर एकरी रोपं किती बसतात, त्याचबरोबर त्याचं उत्पादन आणि लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन आणि त्याचबरोबर त्याला अनुदान आणि महाराष्ट्रातही सर्व ठिकाणी रोपे घरपोच मिळणार त्याची आपण माहिती घेत आहोत. तर शेतकरी बंधूंनी व्हिडिओ चालू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. बघू शकतो आपण केशर आंबा महाराष्ट्रात हा सर्व ठिकाणी घरपोच मिळेल, त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळेल. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे. हा टोटल 50,000 रुपयाचा प्लॉट आहे, बघू शकतो आपण व्ह्यू. त्याचबरोबर हा एक प्लॉट आहे, याच प्लॉटच्या वरच्या बाजूला आपला अनेक प्लॉट आहे. तर आपण 5 वर्षापर्यंत जी रोपं देतो आहे त्याचं लागवडीपासून अंतर हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. रोपं एकदम फ्रेश आणि मदर प्लांट आपले असल्यामुळे कलमं आपल्या इथे बांधली जातात. टोटल महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी 35 एकरात नर्सरी, शासनमान्य नर्सरी, बुकिंगनंतर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपे घरपोच. बंधू नमस्कार. आज दिनांक 30/12/2023 आपण जे केशर आंबा बघतो आहे आपण, तर हा केशर आंबा आपलं 6 महिन्याचं रोप आहे. आता आपण हे रिबॅगिंग करून मोठ्या बॅगला घेतलेला आहे, कारण पुढील वर्षी हा आंबा आपण ज्यावेळी विक्री करणार त्यावेळी त्याची उंची साधारण 5 फूट झाल्यानंतर त्यावेळी हा शेतकरी बंधूंना रोप विक्रीसाठी आपल्याला द्यायचा आहे. बघू शकतो आपण हा टोटल 50,000 आंब्याचा प्लॉट आहे. आता आपण कॅमेरा आधी फिरवू, त्यानंतर याचं लागवडनंतर माहिती घेऊ. अशी स्वतः आपण कलमं बांधलेली असतात आणि त्यानंतर ती कलमं वाढवली जातात, त्यानंतर शेतकरी बंधूंना लागवडीपासून सर्व नियोजन सल्ला मार्गदर्शन मिळत असतं. खात्रीशी रोपं महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, शासनमान्य नर्सरी, सरकारी नर्सरी. आज जी आपण व्हिडिओमध्ये माहिती घेतो आहे केशर आंबा लागवड. केशर आंबा लागवड जर म्हणलं तर कमी अंतरावरती लावतो त्याला आपण सदन पद्धत, अल्ट्रा हायडन सिटी, त्याचबरोबर घन पद्धत मराठीमध्ये म्हणतो. तर ही कमी अंतरावरती लागवड ज्यावेळी करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला एकरामध्ये जी लागवड असणार आहे ती 12x6, 12x8, 9x6, 10x5 शेताच्या लांबी रुंदीनुसार आपल्याला अंतर घेता येतं. आता ज्यावेळी आपण हा केशर आंबा 2 वर्षाचं रोप लावतो त्यावेळी त्याची उंची 5 फुटापर्यंत असते. आता हे जे रोप आपण वाढवणार आहे हे रोप वाढवल्यानंतर पुढील वर्षामध्ये विक्री होणार असते. त्यासाठी आता ज्यावेळी आम्ही कलमं स्वतः बांधून प्रत्येक स्टेजला वाढवत असतो त्यानंतर शिल्लक राहिलेली कलमं रिबॅगिंग करून मोठ्या बॅगला घेत असतो, असं आपल्याकडे 5 वर्षापर्यंत सर्व आंबा रिबॅगिंगमध्ये होत असतो. हे झालं आंब्याचं. आता आंब्यामध्ये जर म्हटलं तर आपण आंबा, नारळ, चिक्कू, आवळा, चंदन, त्याचबरोबर सीताफळ असेल, अंजीर असेल, जांभळ असेल, सफेद असेल, कोकण भाडोली असेल, अशा सर्व प्रकारची जी रोपं असतात जी पावसानंतर शिल्लक राहतात त्याला आपण रिबॅगिंग म्हणतो आणि ती रिबॅगिंग केल्यानंतर पुढील बॅगमध्ये घेत असतो. त्यावेळी त्या रोपाला खत पाणी करून वाढवणं हा त्याच्यामागचा उद्देश असतो. रोप चांगलं झालं की निरोगी रोप असेल तर शेतकऱ्याला उत्पादन चांगले देणार, त्याचबरोबर शेतकऱ्याची प्रगती झाली तर नर्सरी चालणार. माझं एक पहिल्यापासून वाक्य आहे, शेतकरी जगला तर नर्सरी चालणार. याचं कारण हेच आहे, पूर्ण आपली जी सर्व गोष्टी आहेत त्या शेतकऱ्याच्या शेतीवरतीच अवलंबून आहेत. शेतकऱ्याच्या भावाला, पिकाला भाव मिळाला तर त्याचं अर्थकारण हे सर्व गोष्टीवरती चालत असतं. आता आपण ज्यावेळी केशर आंबा कमी अंतरावरती लावतो घन पद्धतीनं त्याच्यामध्ये आपल्याला एकरामध्ये सरासरी लागवड जी असते त्यामध्ये आपल्याला जी रोपं लागतात ती 750 पासून 1200 रोपापर्यंत आपण लावू शकतो. तर ते ज्यावेळी आपण 1.5 वर्षाचं रोप लावतो, 1.5 वर्षाचं रोप लावल्यापासून आपल्याला येणाऱ्या 1 वर्षात उत्पादन घेता येतं, कारण त्याचं झाडं ज्यावेळी जवळ असतात त्यावेळी स्पर्धा तयार होते आणि त्यामुळे रोपामध्ये स्पर्धा झाल्यामुळे रोपाची वाढ फास्ट होते आणि आपल्याला त्याचा फायदा की उत्पादन चांगलं मिळतं. आता वाढ फास्ट झाल्यानंतर ज्यावेळी झाडाची मुळं एकमेकाला अटॅच झाली जातात त्यामुळे वाऱ्यापासून नैसर्गिक आपत्तीपासून त्याचं नुकसान होणार नाही.
दुसरी गोष्ट झाडावरती कीड रोग नियंत्रण करता येतं. आता ज्यावेळी झाडे जवळ असतील त्यावेळी त्यावरती फवारणी असेल, त्याचबरोबर पॉलिनेशन असेल, ह्या चांगल्या गोष्टी होणार आहेत. त्यामुळे झाडावरती आपल्याला उत्पादन चांगलं घेता येतं. सरासरी आपण सदन पद्धतीने आंबा लावला तर आपल्याला त्याचं कमी अंतरावरती लागवड असल्यामुळे पहिली 10 ते 12 वर्षे मिनिमम आपण उत्पादन हे घेऊ शकतो. ज्यावेळी झाडांना एकमेकाचा प्रॉब्लेम येईल मोळीचा, त्यावेळी मधलं झाड कट केलं तर एकरामध्ये आपले 350 रोपं राहू शकतात. हा सदन पद्धतीचा फायदा आहे. त्याचनंतर आता आपली दुसरी पद्धत आहे, ज्यावेळी आपण रोप लावतो त्यावेळी त्याचं लागवड अंतर आहे 10 बाय 10, एकरामध्ये 450 रोपं. त्यामध्ये कुठलंही झाड आपल्याला कधीच काढावं लागणार नाही. शासकीय अनुदानासाठी आपल्याला जी लागवड असते ती पहिली गोष्ट 18 बाय 18 वरती असते. त्यानंतर आता आपण जी रोपं लावतो आहे ती मोठी 4 फुटाची रोपं असल्यामुळे येणाऱ्या पुढील वर्षामध्येच उत्पादन घेता येतं. आता त्यानंतर जी 3 वर्षाची रोपं लावतो आहे त्याचं लागवड अंतर जर म्हणलं तर 15 बाय 15 एकरामध्ये ती जी रोपं लागणार आहेत ती 200 रोपं लागणार आहेत. त्यामध्ये 15 बाय 15 आपण 3 वर्षाचं 40 किलोच्या बॅगमधील रोप लावू शकतो. त्यानंतर त्या पुढचं जे अंतर असणार आहे ते 4 वर्षाचं रोप, त्याचं पण लागवड अंतर हे 15 बाय 15. 5 वर्षाचं रोप आहे ते पण आपण 15 बाय 15. म्हणजे वयानुसार जे रोपाचं अंतर बदललं जाते ते 3 वर्षापासून पुढे कंटिन्यू आपण ते ठेवू शकतो. आता नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी आहे, शासनमान्य नर्सरी आहे. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं घरपोच मिळतात. आता आम्ही पुढील वर्षी जो केशर आंबा 1.5 वर्षाचं रोप आहे ती विक्रीसाठी त्याचं नियोजन केलेलं असतं. आता ही जी बॅग आहे ही 5 किलोची बॅग आहे आणि 1.5 वर्षाचं रोप येतं, तिची बॅग येते 1.5 किलोची. आता तिची किंमत असते 80 रुपये आणि ज्यावेळी आम्ही हे रोप अजून 1.5 वर्ष वाढवल्यानंतर तिची किंमत 200 रुपये होते आणि रोपाची उंची 5 फूट होते. आता ह्याच्यामध्ये कसं राहतं की ज्यावेळी आपण आंबा लागवड करतोय शेतकरी बांधवांना लागवडीपासून सर्व नियोजन त्याचबरोबर उत्पादन कसं घ्यायचं हे सर्व मार्गदर्शन मिळाल्यामुळे महाराष्ट्रात आमच्या बागा डेव्हलप होतात. त्याचबरोबर शासकीय नर्सरी असल्यामुळे अनुदानाला बिल मिळतं. भाऊसाहेब फुंडकर रोजगार हमी योजना, नानाजी देशमुख योजना अशा सर्व योजनेसाठी आपल्याला अनुदानाला बिल मिळतं. लागवडीपासूनची सल्ला मिळतो. याचा अर्थ काय आहे तर रोप आपण कुठूनही घेतलं तर नर्सरीवाले काय करतात फक्त रोप विकण्यापुरतं बोलतात, पण आपल्या नर्सरीमध्ये रोप लागवडीपासून जे मार्गदर्शन मिळतं त्यामुळे आपल्या बागा डेव्हलप होतात. त्याला कीड रोग असेल, फवारणी, त्याचबरोबर खतांचा डोस कधी केला पाहिजे, त्यानंतर त्याला ताण कधी दिला पाहिजे, ह्याचं सर्व मार्गदर्शन हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळतं. आता महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी नर्सरी आहे त्यामुळे आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. त्याचा फायदा की आपल्याला असे नवनवीन व्हिडिओ मिळतील, त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळेल. आता शेतकरी बंधू रोपं लावतात त्यानंतर त्याला निगा कशी राखायची आहे. जर समजा आपण 1.5 वर्षाचं रोप कमी अंतरावरती लावतो लागवडीनंतर 12-6 असेल, 12-4 असेल तर त्या अंतरावरती लागवड असेल तर त्याला दुसऱ्या आणि 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड पावडरमधलं घ्यायचं आहे 95-98% आणि त्याला 12:0 पावडरमधलं घ्यायचं आहे. 1000 रोपं असतील तर त्याला आपण आळवणी जर दिली दुसऱ्या आणि 7व्या दिवशी तर रोपाला मुळी लवकर पकडायला मदत होते. आणि फार तर आपण 21व्या दिवशी परत अशी आळवणी दिली तर त्यावेळी रोपाला ग्रोथ चांगली येणार, काळूक येणार आणि मुळांची वाढ फास्ट होणार. त्यानंतर आता आपण 1 महिन्यानं त्याला DAP द्यायचं आहे आणि रिंग पद्धतीनं DAP दिल्यानंतर त्याचा शेंडा कट करायचा आहे आणि तिथं 3 पानं काढली, त्याला 3D पद्धत म्हणतो. 3 पानं काढल्यानंतर रोपाची जी वाढ असते ती फुटवा घ्यायला चालू होतं. त्यानंतर प्रत्येक 2 महिन्याला आपण DAP आणि युरिया रिंग पद्धतीने द्यायचं आहे. आता फवारणी, शेतकरी बंधू काय करतात फवारणी कधी पण घेतात तर फवारणीचं जर स्ट्रक्चर म्हणलं तर अमावस्या व पौर्णिमेच्या आदल्या दिवशी आपल्याला फवारणी घ्यायची आहे. त्याचा फायदा काय होतो की कीड आणि हिजं आपल्याला पूर्ण कंट्रोल राखता येतं. आता कीटनाशकमध्ये आपल्याला हमला मिळेल, त्याचबरोबर क्लोरो मिळेल आणि त्यानंतर बुरशीनाशक म्हटलं तर 22-3 रोको याशी सरासरी 1 लिटर पाण्याला 2 ग्रॅम 2 मिली औषध घ्यायचं आहे. 15 लिटरला 30 ग्रॅम 30 मिली औषध घेऊन याची फवारणी करायची आपल्याला. ही फवारणी केल्यानंतर आपल्याला पहिले 6 महिने जर त्या रोपाची ग्रोथ चांगली केली की ते नंतर कीड रोगाला बळी पडत नाही. आता ही महाराष्ट्रात ज्यावेळी लागवड करतो आहे आपण प्रत्येक भागानुसार त्याला आपल्याला सर्व नियोजन मार्गदर्शन मिळत असतं. अगदी तुम्ही 1.5 वर्षाचं रोप घ्या किंवा 5 वर्षाचं घ्या ते पूर्ण डेव्हलप होतोपर्यंत आम्ही त्यांना सहकार्य करतो आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आमची नर्सरी 42 वर्षाची नर्सरी नाव गाजलेलं आहे
आणि सर्व फळझाडे आपल्याकडे वयानुसार मिळतात. ह्याचं कारण हे आहे की आपल्याला असं लागवडीनंतर सल्ला मार्गदर्शन खात्रीशीर रोपं. आता इतर नर्सरीवाले जर का आम्ही सरसकट रोपं देत नाही, त्यातली सिलेक्ट करून जी खराब रोप वाटतं ते रोप आम्ही रिबॅगिंगला ठेवतो. रिबॅगिंग म्हणजे आपल्याकडे आता हेच रोप मोठ्या बॅगला टाकल्यानंतर ते वाढवलं जातं आणि पूर्ण 35 एकरामध्ये आपलं ड्रिप इरिगेशन असल्यामुळे आपल्या नर्सरीमध्ये कुठेही हातानं पाणी घातलं जात नाही आणि 22 पॉलिहाऊस असल्यामुळे इथं कलमं बांधली जातात. मदर प्लांट आपले आहेत अशी सर्व खात्री गॅरंटी असल्यामुळे आपल्याला सर्व फळझाडं असतील हे असतील मदर प्लांट आपले असल्यामुळे सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं. तर शेतकरी बंधूंनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. जास्तीत जास्त शेतकरी बंधूंना ह्या व्हिडिओपासून फायदा, लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं. बघू शकतो आपण रोपामध्ये कशी स्पर्धा झालेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आणि आंबा, लिंबू, नारळ, चिकू, काजू, संत्री, मोसंबी, आवळा, चंदन, जांभळ, लिंबूमध्ये बारमाही लिंबू असे सर्व जाती आपल्याला मिळत असतात. आणि फणस, व्हिएतनाम फणस असेल, कापा फणस असेल, लोणी असेल, रेड फणस असेल, असे सर्व व्हरायटी आपल्याकडे मिळतात. तर शेतकरी बंधूंनी एकदा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत बंधूंच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. बघू शकतो आपण